पाहायला मिळतील आणि जो संघ परास्त होईल त्या संघाला कदाचित या स्पर्धेतून काढता पाय घ्यावा लागेल। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा। प्रेक्षकांना विनंती असेल, स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2022-23 हा दैदीप्यमान सोहळा या ऐकूया। कॉमेंट बॉक्स मध्ये होईल परिवर्तन, आम्ही देतो आमच्या वाणीला विश्रांती। या ऐकूया ओंकार शेट्टी यांचा आवाज। थँक्यू सो मच मॅडी आणि कुणालजी दाते सर। सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल। पहिला सामना दोन्ही टीम एकमेकांच्या विरुद्ध एक एक सामना त्यांनी गमावलाय आणि आता ही मॅच फार महत्त्वाची आहे दोन्ही टीमसाठी, अर्थातच डू ऑर डाय। इथनं जिंकलात तर टीम मॅग्निफिसंट नवी मुंबई सोबत, आणि इथनं जर पराभव आला तर या स्पर्धेतनं काढता पाय तुम्हाला घ्यावा लागेल। मॅग्निफिसंट नवी मुंबई एक सामना जिंकली, तदनंतर आपण पाहिलं त्यांची लढाई झाली ती म्हणजेच हर्ष इलेवन नांदिवली डोंबिवली टीमसोबत, आणि वत्रे काकांनी पुरस्कृत केलेला संघ दोन सामने जिंकून सध्या टेबल टॉप करतो आहे। दोन्ही टीमचे 12th मॅन कॉम्बॉक्समध्ये जॉईन व्हा। तुम्ही समोर आहात पण ज्या मागे चेअर्स आहेत तिथे येऊन कंपल्सरी दोन्ही 12th मॅननं थांबायचं आहे। बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक सोनू या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलाय। सोनू बिंदे फिरोज इलेवन ओम साई 12th मॅन तुमचा कॉम्बॉक्स मध्ये नाही आहे, आता पॅनल्टीचा सामना तुम्हाला करावा लागेल। फिरोज इलेवन ओमसाई बांद्रा इथे फटका लाजवाब सुमित ढेकले आणि बाहुबलीची बॅट आता तळपली आहे आणि त्यांना मारलाय हा एक दर्जेदार फटका। मिळतील धावा या ठिकाणी चार चौकारांना झाली आहे या ठिकाणी। आणि मेहताबाई जे क्रिकेट विश्वातील पुरस्कर्त्यांमधलं एक मोठं नाव आहे त्यांच्याकडनं सुमितच्या प्रत्येकी षटकारासाठी 100 कॅश प्राईज मेहताबाई यांच्याकडनं देण्यात येईल। सुमित ढेकलेला हॅलो या शर्माने आपण पाहतोय आमच्या मंचावरती आदरणीय कोळगाव बदलापूर नगर परिषदेचे नगर रचनाकार सुदर्शनजी तोडणकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं हृदयाच्या अंतकरणातून हार्दिक मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये जी स्पर्धा तुम्ही पाहतायत स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक बदलापूर 2022-23 पर्व मयूर ग्रुप आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय। जाऊया मॅचच्या दिशेने, पहिलं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळते। या ऐकूया ओंकार शेट्टी यांचा आवाज। या चर्चेदरम्यान जोपर्यंत आपण मंचावरती होतो मैदानाच्या आतमध्ये काय घडलं या पाहूयात। सोनू बिंदेनं टाकलेला बॉल ऍक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट .in पुन्हा एकदा आपल्या समोर घेऊन येईल आपल्या मेगा स्क्रीनवरती। आणि मोठी विकेट सोनू बिंदेच्या खात्यामध्ये या ठिकाणी झाली आहे ॲड। अनप्लेबल अनप्लेबल हा बॉल होता आणि तिथे विकेट मिळाली सुमित ढेकलेची। चौकाराचं प्रतिउत्तर फार लवकर देण्यात आलं सुमित ढेकले आणि बंटी भद्रिके ही सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळाली आणि ती फार लवकर ब्रेक झाली आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये नंबर 3 दाखल झाला आहे। सध्या त्याच्या नावापेक्षा त्याची बॅटच जास्त बोलते कृष्णा गवळी फलंदाजीसाठी दाखल होत असताना नंबर 3 रोहित नार्वेकर। रोहित नार्वेकर बॅटिंगसाठी आला, माफी असू द्या थोडस कन्फ्युजन डगआउट मध्ये फक्त थोडं सायलेंट असू द्या कारण कॉम्बॉक्स बाजूला आहे। ऑन साइडला फटका लाजवाब बॉल फाईन लेगला बाउंड्री लाईनच्या बाहेर काय जेल टिपली आहे प्रेक्षकांनी लाजवाब। यायचंय तुमच्यासाठी 200 कॅश प्राईज आणि मयूर ग्रुपची आकर्षक टी शर्ट तुमची वाट पाहती आहे या मंचावरती। आमचे लाडके प्रेक्षक ज्यांनी हा प्रेक्षक कमाल झेल त्या ठिकाणी टिपलाय
तुमचा सन्मान देखील केला जाईल। कारण स्पर्धा आहे मयूरजी पिसेकर आणि प्रतीकजी पिसेकर यांच्या माध्यमातून इथे प्रत्येक ठिकाणी पारितोषिकांचा वर्षाव आणि खेळाडूंचा प्रेक्षकांचा सन्मान आणि गुणगौरव सोहळा हा सातत्याने केला जातो। डावखुऱ्याचा फलंदाज मैदानातून बाहेर झाला, डावखुऱ्याचा फलंदाज मैदानावरती दाखल देखील झालाय आणि आल्या आल्या त्याने षटकार ठोकलाय देखील। चांगली सुरुवात, 11 धावा। हा देखील फुल टॉस, आता मिड विकेटला चेस मोठ्या लॉंगॉनचा फील्ड प्रयत्न करतोय, त्याच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारेषा पार। मिथिल धावा, अजून 4। दमदार सुरुवात, विकेट जरी गेली असली माहिती आहे शॉर्ट टर्म क्रिकेट अगदी 4 ओव्हरची मॅच आहे आणि हा सामना अगदी इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी, जिंकलात त्या स्पर्धेतलं अस्तित्व अजून पुढे खेळण्याची संधी आणि जर पराभव स्वीकारावा लागला तर स्पर्धेत न काढता पाय या ठिकाणी घ्यावा लागेल। टीम रायगड अर्थातच मॅग्निफिसंट नवी मुंबई, निलेश परदेशी सर तुम्हाला संपर्क साधायचा आहे त्वरित आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर, जे मेंटॉर आहेत त्वरित आपण पोहोचायचं आणि हकीम भाई आपण देखील पोहोचायचं, जाऊ दिलं की पहिलं रिटर्न क्रीजच्या फार दूर आहे। मागच्या षटकार आणि चौकाराचा दबाव आता गोलंदाज सोनू त्याच्यावरती आलाय। टीमची टोटल 1 ने अजून पुढे सरकेल, धाव फलक 16 वरती, पीवनचं षटक सुरू आहे। फिल्डिंग मध्ये काही चेंजेस या ठिकाणी घडवले जात आहेत, आता मिड विकेटला स्कोर ऑफ द विकेट आता जवळजवळ स्क्वेअर लेगच्या दिशेने त्याला सरकवण्यात आला, एक स्क्वेअर लेग एक लॉंग ऑन। 38 सर्कलच्या बाहेर फ्रंट फुटला येऊन समोर खेळायचं होतं डायरेक्ट हिट, फलंदाज होतील बाद बंटी बद्रिके। कोणत्याही जर आपण पाहिलं तर या ठिकाणी कॉल झाला तर नाहीये पण तरी देखील फिल्डिंग आणि जे स्टँडर्ड या ठिकाणी दाखवलंय, फिल्डर होते गलीमध्ये आणि त्यांच्याकडनं हे डायरेक्ट हिट आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर जिमी नाटीकरनं हे अजून एक सांघिक यश या ठिकाणी मिळवून दिलंय, ते म्हणजेच टीम उमसई बांद्रा फिरोज 11 या संघाला। पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाल्यानंतर टीमची टोटल स्कोर कार्डवरती जर आपण पाहिली तर विकेट जरी 2 गेल्या असल्या, सलामीची जोडी मैदानातून बाहेर गेली असली तरी देखील मात्र रन्स भरपूर सुंदर झालेत, अतिशय चांगल्या धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्यात आणि न्यू बॅटर नंबर 4 वरती दाखल झालाय। मागचा टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम ज्यांना गाजवला आकाश चिंदारिया मैदानावरती दाखल होत असताना, धाव फलकावरती धावा जर आतापर्यंत आपण पाहिल्या 2 गडी बाद 16 आणि ओव्हर नंबर 2 आणि बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालाय गोलंदाज सत्यम। सत्यम शिवम सुंदरम अगदी तीच कामगिरी या ठिकाणी सत्यमला करायची आहे या मॅच मध्ये टीम फिरोज 11 ओमसाई बांद्रासाठी। 16 धावा, धाव फलकावरती 2 विकेट्स गेलेत, तिसऱ्या विकेटसाठी आता भागीदारी गरजेची आहे आणि जी सुरुवात मिळाली आहे जो फ्लाइंग ड्रीम स्टार्ट मिळालाय तो देखील टिकून ठेवायचा आहे। स्लोवर 1 फसवला त्या ठिकाणी सत्यम न पडल्यानंतर बॉडी लाईन शरीराचा वेध घेणारा चेंडू फसवला त्या ठिकाणी चिक। मुख्य व्यासपीठावरती आपण नक्कीच ज्या प्रेक्षकाने आयवा जेल टिपलाय त्याला नक्कीच अनिकेत जी कुलकर्णी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण ही टी शर्ट देतोय, नाव फक्त कळवायचं आहे। गोलू गोलू गोलू, यस गोलू, तुमचं मनापासून आभार, जाऊया कॉम्बॉक्स मध्ये। अनेक प्रेक्षक आज सातत्यानं आलेत मुंबई मधनं नाशिक मधनं, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर पुणे असेल रायगड असेल या सगळ्याच विभागातनं आज ही सगळी स्टारकास्ट तुम्हाला मैदानावरती खेळताना दिसतीय। मजा येते आजच्या क्रिकेटला, आज व्यावसायिक ऑल इंडिया फॉर्मॅट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। काल तालुकास्तरीय क्रिकेट आपण पाहिलं भिवंडी आणि तदनंतर आपण पाहिलं तर पनवेल या 2 तालुक्यांनी काल टेबल टॉप केलंय। आज एकच संघ आपण पुढे नेणार आहोत, पाहिजे ती टीम कोणती असेल। खोलवट टप्प्याचा बॉल खोदून तर काढलाय, टायमिंग चांगलंय, फटका चांगलाय, एलिव्हेशन चांगलाय आणि बॉल गेला मिड विकेटला सीमारेषा बाहेर। फलंदाज आकाश चिंदारिया त्याचा फॉर्म पहिल्याच बॉलवरती दाखवत असताना आज स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल येथे टीम एनबी स्पोर्ट्स
फाउंडेशन पुणे अर्थातच निलेशदा बिंताडे 11 साठी. पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन थांबले. यावी देखील फटका चांगला मिडविकेटला. फिल्डर प्रयत्न चांगले झाले. त्याच्या हाताला चाटून पुसून बॉल मिडविकेटला सीमारेषा बाहेर जातो आहे. आकाश चिंदारिया इज ऑन फायर नाऊ. दोन चेंडू दोन षटकार. क्या बॅटिंग करतो आकाश चिंदारिया. धाव फलक सहाने पुढे सरकेल. येणाऱ्या चेंडूवरती अजून एक षटकार आला तर आयोजन समितीकडनं 500 कॅश प्राइज. यावी थोडा खाली राहिला, पडला नंतर थोडासा चेंडू खाली राहिला आणि त्या ठिकाणी कमबॅक गोलंदाज सत्यमच. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. हा फुल टॉस. इथे फटका फसला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. एक अप्रतिम झेल आणि तदनंतर आकाश चिंदारियाची विकेट गोलंदाज सत्यमच्या खात्यामध्ये. षटक संपली आहेत 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत 29. अजूनही उर्वरित 2 षटकांचा खेळ या ठिकाणी बाकी आहे आणि पाहायचं आहे येणाऱ्या 2 षटकांमध्ये कशा प्रकारे धावा मैदानावरती बनवल्या जातील. बॅटिंग करताना निलेशदा बिंताडे 11. या सर्वांना आपण पाहतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आदरणीय सुदर्शनजी तोडणकर साहेब कोळगाव बदलापूर नगर परिषदेचे नगर रचनाकार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांचा हा विशेष सत्कार या ठिकाणी केला जाईल. आदरणीय मयूरजी पिसेकर आणि आदरणीय प्रतीकजी पिसेकर साहेब यांना विनंती करून आपल्या शुभाशय आपण साहेबांचा यथोचित मानसन्मान या ठिकाणी करू. एक चांगलं व्यक्तिमत्व सुदर्शनजी तोडणकर साहेब कोळगाव बदलापूर नगर परिषद नगर रचनाकार त्यांचा या ठिकाणी हा सत्कार शुभ सन्मान होत असताना आपण पाहतोय या व्यासपीठावरती. आणि याच दरम्यान आमच्या मुख्य व्यासपीठावरती नुकताच आगमन झालंय सौभाग्यवती हार्दिकाताई पिसेकर आणि सौभाग्यवती समीक्षाताई पिसेकर यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत आपल्या मुख्य व्यासपीठावरती. कोळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय तुकाराम शेठ मात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या स्पर्धेविषयी ते आपलं नक्कीच मनोगत व्यक्त करतील. षटक संपली आहेत 2 आणि धावात धावफलकावरती जर आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या म्हणजेच या ठिकाणी 29 आणि विकेट गेलेत त्या म्हणजे 3 आणि ओव्हर नंबर 3 ला झाली सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती आला जितेश. हॅलो. इथे उपस्थित असलेले सर्व सन्माननीय तसेच आमचे मित्र तोडणकर साहेब आणि मयूरदादा पिसेकर. मयूरदादा पिसेकर सातत्याने एक बदलापूरमध्ये एक चांगलं नाव गाजलेली व्यक्तिमत्व आहे ज्यांचं व्यवसायातही चांगलं नाव आहे आणि क्रीडा क्षेत्रातही चांगलं नाव आहे. त्यांचं सातत्याने एक नवीन खेळाडूंना ऊर्जा देण्याचं काम मयूरदादा करत असतात. मला वाटतं ही तिसरी स्पर्धा असेल त्यांची. आज मला वाटतं बदलापूरमध्ये याच्या जास्त मोठी मॅच कधी कोणाची पाहिली नाही मी, पण आज इथे ग्राउंडवर आल्यावर असं वाटतं की स्टेडियममध्ये बसल्यासारखं वाटतं. इतकं मयूरांनी तुम्ही छान तुमच्या टीमनी आयोजन केलेलं आहे. खरंच तुम्हाला शुभेच्छा आहेत की जी आज या ठिकाणून पारितोषिक घेऊन जाणारी मुलं आहेत ती नक्कीच तुमचं लक्षात ठेवतील की एवढं चांगलं आयोजन बदलापूरमध्ये. आणि खरं तर त्या ग्राउंडसाठी तुम्ही खूप मेहनत घेतली आहे. 3 वर्षापासून मी एकदा इथे येऊन गेलो होतो पण अतिशय सुंदर ग्राउंड बनवलं आहे आणि जो तुमचा प्रोत्साहन युवा पिढीला जो चालू आहे तो प्रोत्साहन सातत्याने चालू राहू द्या मयूरदादा. आणि तुम्हाला शुभेच्छा आहेत. अशीच तुमची प्रगती उत्तोत्त हो आणि तुम्हाला आई जगदंबा चांगला आशीर्वाद देवो. आणि तुम्ही ज्या मुलांसाठी करताय त्यांचंही कुठेतरी प्रगतिशील त्यांचं नाव लौकिक हो एवढ्या शुभेच्छा देऊन 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. जाऊ आपण लगेच मैदानावरती
अनेक मान्यवरांची सातत्याने मार्गदर्शन आशीर्वाद आणि कौतुकाची थाप ही मयूरजी पिसेकर आणि प्रतीकजी पिसेकर यांच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळती आहे. रायनल इत्तूरला मिळती आहे एक मोठी, जितेशला मिळती एक मोठी विकेट आणि न्यू बाटर मैदानावरती दाखल झालाय फरदीन काजी यंगस्टर, एक मोठं नाव आज ज्यांनी क्रिकेट विश्वामध्ये कमवलंय तो फरदीन काजी मैदानावरती दाखल झाला. राईची ज्यावेळी क्रिकेट स्पर्धा झाली एक बॉल आणि पाच धावेची गरज असताना कवर्षा वर्ण फरदीन काजीनं मारलेला षटकार आजही निलेशदा बिंताडे धनकवडी पुणे टीमला लक्षात असेल. गोल्डन सिक्स आणि त्यानंतर मॅच विनिंग मुमेंट फरदीन काजीनं दाखवली आणि ही टीम त्या स्पर्धेमध्ये सेमी फायनलिस्ट होती. टीमची टोटल धावफलकावरती 30-0-30, लॉस ऑफ 4, 30-4. सध्या हे धावफलक बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅक वरती. जितेश फटका फरदीन काजीचा लॉंग ऑफला फिल्डर आणि त्या ठिकाणी अडकवलंय जाळ्यामध्ये, विकेट मिळेल. थँक यू डीजे. रायनल इत्तूर त्याला मिळतीय विकेट. 12th मॅन आधी जरा प्लेअर पहा मग स्कोर पर्यंत नाव पोहोचवा, फार महत्वाचं आहे. एखादं कन्फ्युजन ऑनलाईन फार सारे चेंजेस करावे लागतात. न्यू बाट आशिष कनोजिया टार्गेट तर चांगलं सेट झालंय, पाहिजे फिनिश कशा प्रकारे करेल. कारण पहिल्या षटकात रन्स आलेत, दुसऱ्या षटकात रन्स आलेत, मागच्या मॅचमध्ये देखील असंच काही होतं ज्यावेळी टीम अडचणीत होती. रायनल इत्तूरनं अनेक साऱ्या विकेट्स मिळवल्या, कमबॅक करून दिलं. हा चार षटकांचा सामना आहे तर मग 45-40 पर्यंत जाण्याचं मानस आहे बॅटिंग करणाऱ्या निलेशदा बिंदाडे स्पोर्ट्स क्लब फाउंडेशन पुणे टीमचं. डावा स्टिकच्या बाहेर अंबा जय पवार सरांचा इशारा, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी मिळती आहे आणि एक ने धावफलक पुढे सरकत आहे. 31 31 धावा, 31 लॉस ऑफ 4. या षटकातील आतापर्यंत जर आपण पाहिलं तर चेंडू कंप्लीट झालेत ते म्हणजेच 3, उर्वरित अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अपील हलकसं झालं, डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न, पुन्हा डायरेक्ट हिट, पुन्हा बॅकअप आणि हा चेंडू जातो फायनली डॉट. चांगली वापसी या ठिकाणी पाहायला मिळती आहे रायनल इत्तूरकडनं. मागू नको तू आधार, शोध तू तुझं दार, अरे घालू नको तू साथ कुणाला, तुझ्या हाती रडोर, जरा लागू दे जोर, तुझा दिसू दे रे रंग जगाला. आणि आज रायनल इत्तूरची गोलंदाजी एक वेगळ्याच रंगात आणि ढंगात आणि तितकीच आक्रमक पाहायला मिळती आहे टीम फिरोज 11 ओमसाई बांद्रासाठी. धावा त्यांना थांबवलेत, मागच्या चार बॉलमध्ये 2 विकेट्स आणि फक्त 2 धावा त्यानं खर्च केलेत. इथे देखील लाईन चांगली आहे, अपील झालंय आणि यावेळी देखील मिळते विकेट. ओव्हर हॅट्रिक केली आहे कम्प्लीट रायनल इत्तूर, ही इज ऑन फायर नाव. आजच्या दिवसात विकेट आणि रायनल इत्तूर जणू काही हे समीकरण जुळलंय आणि अजून एक धक्का त्यानं दिलाय फलंदाजी करणाऱ्या NB स्पोर्ट्स फाउंडेशन पुणे टीमला. फलंदाज झालेत बाद, न्यू बाट मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय राहुल जोगाडिया. टीमची टोटल स्कोअरकार्डवरती जर आपण पाहिली तर रायनल इत्तूरच्या षटकानंतर ही मॅच पुन्हा एकदा टर्न झाली आहे फिरोज 11 ओमसाई बांद्रासाठी. कारण मागचे 2 षटक धावा धावा थांबायचं नाव घेत नव्हत्या, रायनल इत्तूर जसा आला त्यानं करून दिली वापसी. उत्तनचा हा खेळाडू अप्रतिम कामगिरी या मॅचमध्ये सध्या सोडत असताना, आज मीरा भाईंदर बेल्टमधले खेळाडू या टीममध्ये खेळताना दिसतात, मुंबई विभागातील खेळाडू आज तुम्हाला खेळताना दिसतात फिरोज 11 ओमसाई बांद्रा टीमसाठी. अप्रतिम कामगिरी आतापर्यंत राहिली आहे. घडवायला आयुष्य लागतं, बिघडवायला काही क्षण,
दोन षटकांमध्ये भरपूर काही बिघडलं, तदनंतर रायना लितूरचा हा कमबॅक आणि त्याची गोलंदाजी सध्या एकच म्हणती आहे या मॅचमध्ये ओमसाई बांद्रासाठी, कमबॅक इज बेटर दॅन स्ट्रॉंगर सेटअप. आयुष्यामध्ये जर तुम्हाला यश हवंय, काहीतरी करून दाखवायचं आहे, अर्थातच प्रसिद्ध व्हायचं आहे, तर स्वतःला सिद्ध करणं फारसं गरजेचं असतं. रायना लितूरनं आज तो कारनामा केलाय. स्विचिटचा फटका जाईल डीप मध्ये, क्षेत्ररक्षक फार वेगानं, कॉल खराब झाला आहे आणि राहुल जोगाडियाची विकेट या ठिकाणी जाईल, कारण क्रॉसिंग झालंय दोन्ही बॅटर मध्ये. जोपर्यंत स्टिक पर्यंत बॉल पोहोचला, बेल्स उद्ध्वस्त केल्या गेल्या, तोपर्यंत क्रॉसिंग दोन्ही बॅटर मध्ये झाली आणि राहुल जोगाडियाची जाती विकेट. धक्का लागतोय अजून एक मोठा या ठिकाणी टीम एनबी स्पोर्ट्स क्लब फाउंडेशन अर्थातच निलेशदा बिंताडे पुणे टीमला. आणि या सिंगलनं धावफलक पुढे सरकलंय. आमचे गुणलेखक सध्या आमच्यासोबत आहेत कुणाल भोईर आणि धावा आहेत धावफलकावरती 32. काय बॉलिंग केली आहे रायना लितूरनं, या त्याचं एक षटक पाहू. सिंगल, विकेट, विकेट, व्हाईट बॉल, डॉट बॉल, विकेट आणि तदनंतर एक सिंगल आणि रनआउट, अशा प्रकारे त्यानं खर्च केले. त्या ओव्हर्समध्ये धावा फक्त 3 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती रन्स पाहायला मिळतात निलेशदा बिंदाडे पुणे टीमच्या, त्या म्हणजे 32. अजूनही एक षटक बाकी आहे, पण जर विकेटचा ग्राफ आपण पाहिला तर तब्बल 6 विकेट्स या मॅचमध्ये गमावलेत या टीमनं. मात्र सध्या अजूनही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय तो म्हणजेच फलंदाज जो नंबर 3 वरती आलाय रोहित, अर्थात चतुर बॅटिंग करतोय आणि त्याच्या बॅटमध्ये रनची गरज आहे. न्यू बॅटर मैदानावरती राहुल जोगाडिया बाद झाल्यानंतर दाखल झालाय फलंदाजीसाठी विक्रांत चव्हाण. बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. अजून एक उत्तंजाच खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो, गॉडसन की का बॉलिंग ट्रॅक वरती. ज्यावेळी MBPL रबर बॉल फॉर्मॅट मधली स्पर्धा पार पडली, काय कामगिरी केली होती, गॉडसन केक्का असेल, रायनर उत्तुल असेल, तदनंतर जर आपण पाहिलं तर त्याच विभागातील सगळे तारे सितारे खेळताना दिसले. सेमी फायनल पर्यंत मजर मारली होती मीराबाईंदरच्या बल्ट मध्ये टेबल टॉप करताना. रायना लितूरचा जो परफॉर्म होता अतिशय चांगला होता. षटक संपली आहे 3, धावा धाव फलकावरती 32, आफ्टर 3 ओव्हर 32, लॉस ऑफ 6. संघर्ष हा शेवटपर्यंत असतो, तो करायचा आहे चतुरला. शफल झाले, ऑन साइडला फटका खेळलाय, लॉंग ऑनला कॅच होईल का, प्रयत्न लाजवाब, फिल्डर होते त्या ठिकाणी मॅकमिलन गोविन, अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि 5 धावा नक्कीच त्या ठिकाणी वाचवलेत मॅकमिलन गोविन. सिंगल झाली आहे कंप्लीट, एका सिंगलनं धावफलक पुढे सरकेल, टीमची टोटल 33 वरती जाऊन पोहोचली आहे. अंतिम 5 बॉलचा खेळ शिल्लक, गॉडसन किक्का आणि मॅकमिलन गोविंद त्या ठिकाणी चर्चा करताना कशा प्रकारे रोखलं जावं या मॅचच्या दरम्यान. यष्टनच्या मागून उबेद खान अर्थातच मुन्ना क्षेत्ररक्षणाची सजावट करताना जो लीड करतोय सध्या या टीमला, त्याच्याकडे प्रचंड मोठा अनुभव आहे आणि सध्या फिरोज 11 ओमसाई बांद्रा टीमसाठी तो फार लाभदायक ठरला. नुकतंच मुंबई भांडुप येथे झालेला मुंबई कप या टीमनं जिंकला. अगदी स्टार्स आज सगळेच या मैदानावरती दाखल झालेत, एका बाजूला NB पुणे आणि दुसऱ्या बाजूला बांद्रा. स्विचिटचा फटका फसलाय, गॉडसन किक्काला मिळतीय विकेट, फलंदाज होतील बाद आणि अजून एक धक्का त्या ठिकाणी लागतोय तो म्हणजेच आपण पाहिलं विक्रांत चव्हाणच्या नावानं टीम निलेशदा बिंताडे 11 फलंदाज बाद. थँक यू डीजे. थँक यू डीजे. मनाच्या भटकंतीत बरंच काही सापडतं. आनंद पल्लीकडेच कुठेतरी आजूबाजूला असतो, त्याला फक्त शोधता यायला हवं बस इतकंच.
दोन षटकांनंतर तसंच काही होतं, विकेट्स देखील मैदानाच्या आतमध्येच होता, धावा देखील मैदानाच्या आत होत्या, मग त्या धावा शोधता आला नाही टीम एन बी स्पोर्ट क्लब फाउंडेशन पुणे टीमला, पण विकेट्स मात्र जरूर शोधल्या त्या म्हणजेच टीम फिरोज उमसाई बांद्रा टीमनं. 8 धक्के आतापर्यंत लागलेत. गर्दीशी वेर घेतल्यानंतर एकांतात मैत्रीचा आधार घ्यावा लागतो, अर्थातच एक पार्टनर या मॅचमध्ये हवा होता फलंदाज रोहितला, पण त्याला कोणी साथ दिली नाही आहे. पार्टनरशिप या मैदानावरती झाली नाही आहे, जी दुसऱ्या विकेटसाठी पाहायला मिळाली. त्यानंतर धावा थांबलेत. गॉटसन गीकाचा बॉल, खोलवा टप्पाचा चेंडू होता, मिड ऑन वॉलम फील्डर चेंडूवरती रनआउटची संधी त्या ठिकाणी, पण मिळेल या ठिकाणी एक सिंगल, आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक धावफलकावरती जाऊन पोहोचलंय 34. उर्वरित अजूनही या डावातील 3 चेंडूंचा खेप बाकी आहे. गुजर जाएगा दौर भी, सब्र तो रख, जब खुशियाई नहीं ठहरी तो गम की क्या औकात है. अंतिम 3 बॉलचा खेळ बाकी, भरपूर साऱ्या आशा अपेक्षा आहेत फलंदाज रोहितच्या बॅटमधनं. एक षटकार एक चौकार त्यांनी मारलाय, तदनंतरच्या 5 बॉलमध्ये त्यांना 2 रन केले, त्यामध्ये तो 3 डॉट खेळलाय. 7 बॉलमध्ये 12 रनवरती बॅटिंग करतोय रोहित नार्वेकर. अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक, यष्टीरक्षक अगदी यष्टांना खेटून सज्ज झाला. उबेद खान, गॉटसन गीका तयार, गोलंदाजी मार्क वरती, ओव्हर द विकेट, खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, गॅप मोठा आहे, मिड विकेट ला फिल्डर सेट आहे, एकाच टप्प्यावरती उचललाय, थ्रो देखील चांगला आलाय आणि त्या ठिकाणी विकेट आता जाणार आहे, विकेट जाणार आहे आणि धक्का लागेल नंबर 9, लॉस ऑफ 9, 35, एक सिंगल या ठिकाणी आली आहे. 35 9 गडी बाद आणि आता शेवटची विकेट आहे मैदानाच्या. अंतिम विकेट या ठिकाणी बाकी असेल, अंतिम 2 बॉल बाकी आहेत. चला न्यू बॅटर लगेच चला मैदानाच्या आतमध्ये, अधिकचा वेळ खर्च करू नका. 35 धावफलकावर मागच्या मॅच मध्ये देखील 36 लक्ष आणि मोठ्या फरकानं ती मॅच देखील जिंकली टीम श्रीलवन डोंबिवली टीम ना अरविंद काका वत्रे, त्यांचा संघ सध्या टेबल टॉप करून पुढे सरकलाय. मॅग्निफिसंट नवी मुंबई सोबत कोण खेळ? टीम मॅग्निफिसंट नवी मुंबई लगेच सज्ज राहायचं, कॉम्बॉक्स समोर या पूर्ण टीम. या मॅच मधली जी विनर टीम आहे ती तुमच्यासोबत खेळणार आहे. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वरती फार महत्वाचं आज काम रायनल इतूर आणि गॉटसन किकानं केलंय. सध्या उत्तन खुश असेल, आज कॅन्डललाईट डिनरला कुठेतरी उत्तनकर आनंदाने एन्जॉय करतील, कारण आज उत्तन जे सितारे चमकलेत ते म्हणजेच ठाणे अंबरनाथ बदलापूरमध्ये. ऍड झाला आहे अजून एक डॉट बॉल, म्हणजेच या डावातील आता शेवटचा चेंडू या ठिकाणी अंतिम बॉल शिल्लक आहे. धावा आहेत 35, 35, शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक. अंतिम बॉलवरती काय दडलंय? 6 आला तर 42, 4 आला तर 40, सिंगल डबल. 37, 38 ऑन साइड ला फटका, उंच हवेत आहे, प्रयत्न करतील त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, पण बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. 11 क्रमांकावरती आलेला फलंदाज आणि त्यानं मारलाय या ठिकाणी चौकार. हे असतं व्यावसायिक क्रिकेट, तिथे तुमचा नंबर मॅटर करत नाही, टीमसाठी तुम्ही काय करता तो रोल महत्वाचा असतो. चौकार आलाय, 39 झाले, 40 लक्ष आहे, 39 कम्प्लीट 42 विन, 10 सरासरीनं 40 जावा या मॅचमध्ये बनवाव्या लागतील त्या म्हणजेच टीम फिरोज 11 ओमसाई बांद्राला. आणि दोन्ही टीमसाठी विक्ट्री फार इम्पॉर्टंट आहे, कारण इथे जिंकलात तर पुढची मॅच इथे जर पराभव स्वीकारावा लागला तर स्पर्धेतला प्रवास थांबेल. हकीम भाई आणि निलेश परदेसी यांनी त्वरित संपर्क साधायचा आमच्या कॉमेंटरी बॉक्स समोर, आमच्या आयोजन समितीसोबत तुम्हाला इन्व्हाइट केलं जात आहे. मॅचला ज्यावेळी सुरुवात होईल आपण कॉमेंटरी बॉक्समध्ये करूया पुन्हा एकदा बदलाव. 40 धावा रोखल्या जातील की 40 बनल्या जातील? कष्टाचा आवाज कोणाला ऐकू येत नाही.
पण यशाची चमक मात्र सर्वांच्या डोळ्यात सातत्याने दिसते असेच एक लोकप्रिय समालोचक कुणालजी दात्यांना आपण इन्व्हाइट करूया कॉम्बॉक्स मध्ये. नवी मुंबई तुर्बेचा आवाज, स्वागत आहे कुणाल सर आपला. हॅलो, आपल्या मुख्य व्यासपीठावरती एक जबरदस्त व्यक्तिमत्व सातत्याने श्री गणेश मानकेरू टीमचा संघ नायक पद नक्कीच भूषवत असतात ते आमचे निलेशजी मराठे साहेब यांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. एक जबरदस्त खेळाडू नक्कीच शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. निलेशजी मराठे साहेब स्पर्धेचे शिल्पकार मयूरदादा पिसेकर यांचे शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करू. प्रतीकदादा पिसेकर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करतोय. श्री गणेश मानकेरू टीमचा एक जबरदस्त खेळाडू, स्वतः संघ नायक आणि कॅप्टन, आणि त्याचा नक्कीच शुभ सन्मान आपण करतोय. कालच्या दिवसामध्ये सोहम अंश इलेव्हन भिवंडी संघ आपण पाहिला असेल, त्या संघाला देखील निलेश मराठे यांच्या माध्यमातून तो संघ बांधण्यात आलाय. चांगले संघ नायक देखील आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण करतोय. निलेश दादा, पुढील महिन्यात तुमची देखील स्पर्धा येते आहे, परंतु या स्पर्धेविषयी आणि या आयोजनाविषयी दोन शब्द नक्कीच काय सांगाल? स्पर्धा तर खूप चांगली आहे आणि आयोजन तर खूप चांगलं झालेलं आहे आणि प्रतीक आणि मयूर दादा यांना खूप पुढे जाण्याची संधी शक्ती मिळावी ही जयशोचरणी प्रार्थना करतो. बस, थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेने, एक चांगला सामना नक्कीच रंगलाय आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन करूया. धन्यवाद. धन्यवाद. 40 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे, 42 विन. सुस्वागतम पुन्हा एकदा स्वर्गीय जगन्नाथ मूर्ती चषकामध्ये आपलं सर्वांचंच या महत्वपूर्ण मॅच मध्ये सहर्ष स्वागत. जिंकणं गरजेचं आहे, इथून जो संघ पराभूत होईल त्याचा स्पर्धेतला प्रवास संपेल, जिंकेल त्याला आणखीन एक संधी प्राप्त होईल, मॅग्निफिसंट नवी मुंबईच्या विरुद्ध खेळण्याची संधी मिळेल. अशा परिस्थितीमध्ये आता जिंकणं गरजेचं राहिलंय. 40 रन करायचे, लक्ष चांगलं सेट केलंय. शेवटच्या बॉलवर आलेला चौकार खूप महत्वपूर्ण ठरू शकतो फिरोज इलेव्हन ओमसाई बँड्रासाठी. मॅकमिलन आणि नौशाद ही सलामीची जोडी. चाळीस रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. नौशाद खेळताना दिसेल स्ट्रायकिंग एंडला, मॅकमिलन खेळताना दिसेल नॉन स्ट्रायकिंग एंडला. हे सलामीवीर मयूर ग्रुप बदलापूर गाव आयोजित स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचं आयोजन तुम्ही पाहताय. आज खुल्या गटातले 4 संघ आपलं नशीब आजमावत आहेत या स्पर्धेमध्ये. 2,02,222 रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये, 1,01,111 रुपयाचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये असणार आहे. आणि खुल्या गटातल्या 4 टीम इथे खेळत आहेत, त्याच्यामध्ये हा सामना दोन्ही टीमसाठी खूप महत्वाचा. जो संघ विजेता ठरेल या सामन्यामध्ये तो संघ नेक्स्ट मॅचमध्ये खेळताना दिसेल मॅग्निफिसंट नवी मुंबईच्या विरुद्ध. कारण या अगोदरचा सामना हर्ष इलेव्हन नांदिवली टीमने जिंकला, मॅग्निफिसंटला एक पराभव पाहायला मिळाला, त्याच्यामुळे हा सामना कमालीचा
आपल्या समोर रंगेल याच्यामध्ये शंका नाहीये। दोन्ही संघ जिद्दीने खेळतील, कारण इथून जर पराभूत झालात तर या स्पर्धेचा प्रवास तुमचा संपला, इथून जर जिंकलात तर एक आशा आणि तो आशेचा किरण घेऊन तुम्ही नक्की खेळताना दिसाल या स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये। विक्रांत चव्हाण, डी एन नगर अंधेरीचा आणखीन एक गोलंदाज, पहिलाच बॉल स्विच इट करण्याचा प्रयत्न, सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये, नाही मिळणार रन। सुरुवात चांगली झाली आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी, इरादे अगदी स्पष्ट आहेत। पहिलाच बॉल अगदी स्विच इट करण्याचा प्रयत्न केला, रन मिळालेली नाही आहे। डॉट बॉल ची समाप्ती होते, दबाव बनवण्याचा प्रयत्न पहिल्या बॉलपासून होईल। पहिल्या दोन ओव्हरमध्ये 29 केले, त्याच्यानंतर फक्त 10 बॅटिंग करत असताना बँड्रा टीमने, फिरोज 11 ओमसाई बँड्रा सध्या मैदानामध्ये रन चेस करण्यासाठी उतरलेत। आणि टीम निलेशदादा भिंताळे स्पोर्ट्स फाउंडेशनने 2 ओव्हरमध्ये 29 केले, आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर रन झालेले नव्हते त्यांच्यासाठी। शेवटच्या बॉलवर चौकार आला, आता 40 रन चेस करण्यासाठी उतरलेले आहेत। शॉर्ट बॉल होता मागे हुक करण्याचा प्रयत्न, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला, परंतु तत्पूर्वी 1 रन इथे पूर्ण केली जाते। वन बाउंडची वॉर्निंग इथे आले, कदाचित बायच्या स्वरूपात ही रन असावी की बॅट, बॅटने इथे रन आली आहे, बॅटने ही पहिली रन। टॉप एज बॉल हवेत आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये निर्जन स्थळी पडतोय, तिथून 1 रन पूर्ण केली जाईल। टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 2, विक्रांत चव्हाण पहिले षटक इथे हाताळतोय। माहुलगाव नाईट स्पर्धा, तिथून हा खेळाडू विक्रांत नाव रूपाला आला महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या दरम्यान। निलेशदादा भिंताळे स्पोर्ट्स फाउंडेशनमध्ये सध्या खेळण्याची संधी त्याला मिळते। फिरकीचा हा देखील एक चांगला जादूगर आहे। डी एन नगर अंधेरी म्हटल्यानंतर अनेक फिरकीपटू लेफ्ट हँडेड बॉलर तिथून येतात। पुन्हा एकदा रिव्हर्स खेळलाय, डीपमध्ये क्षेत्ररक्षक धावतोय बॉलच्या मागे, झेल मात्र सुटलाय शेवटच्या क्षणाला। 2 रनचा प्रयत्न इथे चालवलाय, 2 धावा मिळतील। सलामीची जोडी सध्या मैदानामध्ये खेळते, नौशाद आणि मॅकमिलन। मॅकमिलन आणि नौशाद यांच्यावर संपूर्ण दारोमदार या सामन्याची, 40 रनच्या लक्ष्याचा पाठलाग, 4 षटकांची ही लढत, एकूण 1 रन महत्वाची। प्रत्येक सामना चुरशीचा रंगतोय, कमालीचा रंगतोय। मागचा सामना जर पाहिला तर थोडासा एकतर्फा रंगला, परंतु हा सामना कमालीचा रंगेल। विक्रांतचा वेगवान बॉल, यावेळेला बॉल हवेत आहे, विक्रांत सोडता धावतोय बॉलच्या खाली, विकेट कीपरने कॉल केला, झेल पकडला गेलाय, फलंदाज बाद, मोठी विकेट। नौशाद बॅक टू द पॅव्हिलियन, मोठा धक्का बसतोय टीम फिरोज 11 ओमसाई बँड्राला। थँक यू डीजे निलेशदादा भिंताळे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे यांच्या वतीने मयूरजी पिसेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमला, प्रतीकजी पिसेकर मयूर ग्रुपला खूप साऱ्या शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत। निलेश भिंताळे आणि सचिन बाडे यांच्या वतीने या शुभेच्छा आहेत, कारण खऱ्या अर्थाने एनबी ट्रॉफीचं आयोजन अगदी याच धर्तीवर त्यांनी केलं। पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीग सुसज्ज अशी स्पर्धा, हॉस्पिटॅलिटीच्या बाबतीत देखील उल्लेखनीय काम निलेश भिंताळे यांचं राहिलेलं आहे, त्यांच्या संपूर्ण कार्यकर्त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे, त्याचबरोबर मयूर ग्रुपचं कौतुक व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीने सातत्य या स्पर्धेचं त्यांनी राखलंय। 2019 मध्ये ज्यावेळेला मी या स्पर्धेसाठी इथे जोडलो गेलो, त्याच्यानंतर कमालीचा बदल ग्राउंडमध्ये आलाय, कमालीचा बदल आयोजनामध्ये आलाय, सुसज्ज नेटकं देखणं असं आयोजन या वर्षी मयूरजी पिसेकर आणि प्रतीकजी पिसेकर यांनी आपल्या समोर आणलंय। टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 4, पहिलं षटक समाप्त, 36 करायचे आहेत, 12 ची सरासरी गाठायची आता।
ओवर नंबर दोन मध्ये पॅव्हिलियन कडून गोलंदाज सज्ज होईल अंकुर चौधरी। अंकुर चौधरी पहिला बॉल फुल टॉस पॉइंटला एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंटला कमालीचा प्रयत्न तिथे झाला विक्रांत चव्हाण कडून। लेफ्ट हँड इन ऍक्शन त्याचा होता कारण तोच त्याचा महत्वपूर्ण हात आहे आणि त्याने काय झेपावला होता बॉलवर। टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले सध्या तुमच्या स्क्रीनवर येईल। ज्या पद्धतीने पॉइंटला हे क्षेत्ररक्षण झालं विक्रांतकडून अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा नमुना। पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा बोलत तयार, वेगवान बॉल व्हाइट यॉर्करचा प्रयत्न जास्त बाहेर टाकला, पंचांचा इशारा वाइड येतोय एक्स्ट्रा रन मिळेल, कौतुक करायला पाहिजे क्षेत्ररक्षकांचं देखील। बॉडी लँग्वेज पहा, देहबोली पहा त्यांची, त्यांना माहिती आहे 40 रन लढण्यासाठी खूप आहेत परंतु समोर जोपर्यंत मुन्ना म्हणजे उभेद आहे तोपर्यंत या रन कमी पडू शकतात, त्याची विकेट खूप महत्वाची। गोलंदाज ओव्हर नंबर दोन मध्ये अंकुर चौधरी शॉर्ट फाइन लेग शॉर्ट थर्ड मैन गली बैकवर्ड पॉइंट 30 यार्ड सर्कल आत मधे एक लॉन्ग ऑन है एक मिड विकेट डीप मधे एक स्क्वेर लेग डीप मधे स्वीपर कवर खोदून काढला डाउन दी ग्राउंड डीप मधे क्षेत्ररक्षक लॉन्ग ऑन ला बॉल थोड़ा सा उसळला त्या क्षेत्ररक्षकापासून परंतु एक धाव मिलते मुन्नाच्या खात्यामध्ये। मुन्नाचं खाते उघडलं जाते टीम की धाव संख्या 7 रन। सेकंड ओवर इन प्रोग्रेस दोन बॉल का खेल संपला है, एक व्हाइट बॉल या ओवर मध्ये पहिल्या ओवर मध्ये 4 रन आले, सामना चुरशीचा होईल। 40 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे। राइट हँडेड बॅटर सध्या स्ट्राइकिंग एंडला मॅकमिलन गोविन स्टंपच्या मागे गेला त्याच्यानंतर मिड विकेटला पुल केलाय हातात जाईल बॉल, मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। राहुल जोगाडिया तिथे डीप मध्ये फलंदाज बाद मॅकमिलन गोविन बॅक टू द पॅव्हिलियन। प्रेझेंट्स स्वर्गीय जगन्नाथ मूर्ती चषक तुम्ही पाहताय, पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मॅकमिलन गोविंद इथे बाद झाला, नवीन फलंदाज नागेंद्र आता मैदानामध्ये चाललाय। मगाशी नागेंद्रने एक चांगला झेल टिपला होता एक्स्ट्रा कव्हरला, दोन चांगले झेल नागेंद्रने टिपले, आता फलंदाजी करावी लागेल। या ओव्हर मध्ये अंकुर चौधरी चांगली गोलंदाजी करत असताना विकेट त्याच्या खात्यामध्ये आहे। नागेंद्रसाठी हा बॉल, यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण दर्जेदार क्षेत्ररक्षण सुमित ढेकलेच्या माध्यमातून, डाइव करत असताना सूर मारला रन वाचवले आपल्या टीमसाठी। हे आहे अव्वल दर्जाचं क्रिकेट, क्षेत्ररक्षणामधला दर्जा इथे दाखवत असताना सुमित ढेकले। टीमची धावसंख्या सिंगलने पुढे जाते, रन झाले स्कोरबोर्डवर 8, लक्ष्य आहे 40 रनचं। दोन चौकार तर नक्की वाचवलेत, एक विक्रांतने वाचवलाय एक सुमित ढेकलेने वाचवलाय। चांगलं क्षेत्ररक्षण मुन्ना स्ट्राइकिंग एंडला, यावेळेला पुढे टाकण्याचा प्रयत्न, जेवढा मागे जातोय मुन्ना क्रीजचा वापर करण्याचा प्रयत्न करतोय तेवढा बाहेर बॉल टाकला अंकुर चौधरीने। अंपायर सिग्नल वाइड बॉल एक्स्ट्रा रन मिळते, टीमची धावसंख्या पुन्हा एकदा आकार घेत असताना दिसेल। टीमची धावसंख्या आहे 9, रन करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी 40, 9 रन झालेले आहेत म्हणजे 31 धावांची आवश्यकता। बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 14 चेंडू 31 धावा 31 from 14, हे समीकरण बोलत तयार। अंकुर चौधरी यावेळेला आपण मागचा पाय वाकून स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता उबेद खानचा, बीट करून बॉल जातो विकेट कीपर कडे, खाली राहिला बॉल, डॉट बॉलची समाप्ती। एक एक डॉट बॉल आता दबाव बनवेल टीमवर। सध्या सामना रंगतोय फिरोज 11 ओमसाई बँड्रा विरुद्ध निलेश दादा भिंताळे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे या दोन टीमच्या दरम्यान
धनकवडीचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आणलंय प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक उद्योजक निलेशदादा भिंताडे यांनी. कोलवा टप्प्याचा बॉल यावेळेला चांगला यॉर्कर मी म्हणेन, सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये, परफेक्ट यॉर्कर, सरळ विकेट किपरचा वेध आलाय. डॉट बॉल ओव्हरची झाली समाप्ती, दोन ओव्हरचा खेळ संपला. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत स्कोर बोर्डवर 9-12 चेंडू 31 धावा हे समीकरण असेल या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी टीम फिरोज 11 ओमसाई बँड्राला. हे समीकरण या मॅचच्या दरम्यान अवघड आता हा केला जाईल हा सामना. अशीच परिस्थिती एनबी स्पोर्ट्स फाउंडेशन कडून चांगली गोलंदाजी पहिल्या दोन ओव्हरच्या दरम्यान तिसरं षटक टाकण्याची जबाबदारी फॉरेन कडून राहुल जोगाडियाकडे. हे षटक सोपवण्यात आलंय. राहुल जोगाडिया बॉलिंग साठी तयार, त्याच्या समोर फलंदाज नागेंद्र स्ट्राइकिंग एंडला खेळण्यासाठी तयार. पहिला बॉल राहुलचा नागेंद्र साठी बॅकफुटला जात असताना कट केलाय. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्रक्षण गली रिजन मध्ये सुमित ढेकले कडून फक्त एक रन मिळेल. धावा वाचवल्यात एनबी स्पोर्ट्स फाउंडेशनने, रन वाचवल्यात, त्याच्यामुळे संघर्ष करताना दिसतोय संघ फिरोज 11 ओमसाई बँड्रा. या मॅच मध्ये रन झालेत आता स्कोर बोर्डवर 10, रन करायचे 30, 11 बॉल 30 रन. 11 बॉलमध्ये कमीत कमी 5 षटकार मारावे लागतील. 11 बॉल 30 रन हे समीकरण सेकंड इनिंग मध्ये रन चेस करत असताना थोडस कठीण होत चाललंय. मागचा सामना मॅग्निफिसंटला, हा सामना ओमसाई बँड्रा फिरोज 11 ला. बोलत तयार राहुल जोगाडिया, त्याच्या समोर उबेद मुन्ना खेळण्यासाठी तयार. यावेळेला उबेदच्या बॅट मधून धमाका, बॉलला पाठवलंय बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग सीमा रेषा पलीकडे, 6 धावांसाठी बैठक षटकार. अवघड रस्ते तुम्हाला चांगल्या ठिकाणी घेऊन जातात. हा रस्ता 40 रनचा अवघड होत चालला होता. एक चांगला षटकार पाहिजे होता आणि तो चांगला षटकार बॅटर मुन्नाच्या बॅट मधून आलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आता 16-16. 24 करायच्यात अजूनही. 10 बॉलचा खेळ शिल्लक, 10 बॉल 24 रन हा सामना रंगेल. हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाईल. दोन मातब्बर टीमच्या दरम्यान लढाई, वेळ जास्त घेऊ नका ही नम्रतेची विनंती, कारण दोन मॅच आम्हाला अजूनही कव्हर करायचे आहेत. अंपायर आपण लक्ष द्या, दोन सामने अजूनही आहेत याच्यानंतर, त्याच्यामुळे वेळ थोडासा कमी घ्या. सामना फटाफट फास्ट खेळा. 24 धावांची आवश्यकता, थोडासा दबाव राहुल वर नक्की असेल, कारण एक मोठा षटकार मुन्नाच्या बॅट मधून आलाय. अभय पाटोळे सध्या स्ट्रायकिंग एंडला अंपायरिंग करत असताना आपल्या समोर, नॉन स्ट्रायकिंग एंडला. आणि इथे फलंदाज बाद होतोय मुन्ना, विकेट मिळते राहुलला, आणखीन एक धक्का इथे टीम फिरोज 11 ओमसाई बँड्राला.
जितेश चव्हाण, जीतू चव्हाण नवीन फलंदाज मैदानामध्ये, टीमचा कॅप्टन मागच्या सामन्यामध्ये अखिलेश सिंग टीमचा कॅप्टन धावून आला टीमसाठी, हर्ष इलेव्हन नांदिवलीचा विजय झाला. आता जीतू चव्हाणला तशी खेळी करावी लागेल. मुन्ना आता ग्राउंडच्या बाहेर येईल, मोठी विकेट मिळाली आहे राहुल जोगाडियाला. एक षटकारानंतर त्याने बाद केले मुन्नाला. रन करायचा सामना जिंकण्यासाठी 9 चेंडू 24 रन, 9 बॉल आणि 24 धावा. एकूण एक बॉल इथे इव्हेंट आहे या स्पर्धेमध्ये. प्रत्येक बॉलवर काही ना काही घडताना दिसते या स्पर्धेमध्ये. प्रत्येक बॉलमध्ये चुरस कायम आहे. तीन बॉल आतापर्यंत टाकून झालेत 9 चेंडूमध्ये. रन करायचे 24. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला सज्ज होईल. नवीन फलंदाज जीतू चव्हाण. एक मोठा हिट पाहिजे या टीमला. कम बॅक होऊ शकतं. एनबीला पाहिजे विकेट. हा चांगला बॉल पीठ केले राहुलने. पुन्हा एकदा जीतू चव्हाणला डॉट बॉल येतोय. 8 बॉल आणि आता 24 रन करायचे आहेत. हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत या सामन्यातले. राहुल जोगाडियाच्या स्पेलमधले 4 ओव्हरचा सामना. राहुल जोगाडियाचं हे सध्या 3rd षटक. प्रगतीपथावर असताना जीतू टीमचा कॅप्टन स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला फुलर लेनचा बॉल होता. कव्हर्सला हवेत केला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येतोय. 1 बाउन्स बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना बॉल अडवला जाईल. तोपर्यंत 2 धावा इथे कम्प्लीट केल्या जातील. डबल बरोबर टीमची धावसंख्या आकार घेते. रन झालेले आहेत स्कोरबोर्डवर 18. आता 22 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडूचा खेळ शिल्लक. 7-22 शेवटचा बॉल या ओव्हरचा असेल. 7 चेंडू आणि 22 रन हे समीकरण. या मॅचमध्ये जीतू चव्हाणचं खातं उघडलंय. सुमित ढेकले लीड करत असताना सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव इथे पाहायला मिळतोय. मॅच कमालीची रंगेल. चुरशीचा सामना तुमच्या समोर इथे रंगतोय. बॉलर तयार होईल. शेवटचा बॉल या ओव्हरचा. यावेळेला पुढे टाकलेला बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. जजमेंट चांगलं. लॉंग ऑफला जीतूचा पकडलाय झेल. संपलाय त्याचा खेळ. सुमित ढेकलेने पकडलाय हा झेल आणि आउट होतोय जीतू चव्हाण. विकेट मिळते राहुल जोगाडेला. या ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्या आणि आता शेवटच्या 6 बॉलमध्ये रन करायचे सामना जिंकण्यासाठी. 22 6 चेंडू 22 धावा. आयोजित स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2022 हा महत्वपूर्ण सामना. जो संघ जिंकेल त्याचा वन कायम राहील या स्पर्धेमध्ये. 6 बॉलमध्ये रन करायचे 22. सामना जिंकण्यासाठी फिरोज इलेव्हन ओमसाई बँड्राला, निलेश दादा भिंताळे, धनकवडी पुणे या संघाच्या विरुद्ध खेळत असताना नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय हर्ष. स्ट्रायकिंग एंडला नागेंद्र, नॉन स्ट्रायकिंग एंडला हर्ष. शेवटचं षटक. गणेश देठे गोलंदाजीसाठी, मॅन फ्रॉम बँड्रा. गणेशच्या हातामध्ये हे षटक सोपवण्यात आलंय. शक्ती चषकामधली मालिकेवरची कार जिंकलेला खेळाडू गणेश देठे बॉलिंगसाठी सज्ज होईल. पहिलाच बॉल गणेश देठेच्या विरुद्ध. प्रहार कडा येतोय. पहिल्या बॉलवर चेंडू सीमारेषा पलीकडे. षटकार. क्रिकेटमध्ये पडल्याशिवाय स्वतःला सांभाळण्याची कला निर्माण होत नाही. अगदी तसाच हा सामना तुमच्या समोर रंगतोय. पहिले संघाचा डाव गडगडला. उभेच्या बॅटमधून षटकार आला. नागेंद्र सांगतोय हो मी आहे. त्याच्या बॅटमधून षटकार येतोय. टीमची धावसंख्या पुढे सरसावत्याने आता 5 चेंडूमध्ये रन करायचे 16 5 16 हे समीकरण. पहिल्याच बॉलवर गणेश देठेचा खरपूस समाचार. एक्स्ट्रा कव्हरला षटकार ठोकलाय.
थोडासा स्लॉट मध्ये पुढे टाकला, सहा रन मिळालेत, सामना रंगेल। हवा पहा, झेंडे ज्या दिशेने फडकतायत त्या दिशेने आता टार्गेट करावं लागेल। आणि सध्या राईट हँडेड बॅटर सध्या खेळतोय त्याच्यामुळे ऍडव्हान्टेज आहे। मिड विकेट स्क्वेअर लेगला फिरवावे लागतील मोठे फटके, एक्स्ट्रा कव्हरला मारावं लागेल आणि मारले पहिल्या बॉलवर। दुसरा बॉल हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, हवा आहे, हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल सीमारेषा पलीकडे षटकार। थँक यू। याच दरम्यान आपण पाहू शकता संदेशजी गवळी साहेब जे नेरळ मानिवलीवरून आलेत त्यांना विनंती असेल या पण मुख्य व्यासपीठावरती आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत। चार बॉल मध्ये 10 रनची आवश्यकता, प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांचं एक वाक्य आहे, यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते। असं वाटत होतं 22 रन करायच्या होत्या, परंतु मैदानामध्ये नागेंद्र लढतोय, त्याच्या बॅट मधून 2 षटकार, अजूनही सामना संपलेला नाहीये। 4 बॉल 10 रन ची मॅच, निलेश दादा भिंतळे स्पोर्ट्स फाउंडेशन असं वाटत होतं मजबूत आहे या सामन्यामध्ये, परंतु इथे सांगितलंय फिरोज 11 ओमसाई बँड्राने, जितू चव्हाण ने पहिल्याच इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की आम्ही जिंकण्यासाठी आलोय, आम्ही प्रयत्न करू, आणि हा प्रयत्न इथे कमालीचा आहे। प्रयत्नांती परमेश्वर, जो जिता वही सिकंदर हे का म्हटलं जातं या सामन्यामध्ये तुम्हाला दिसेल, परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये। 4 बॉल 10 रनची आवश्यकता, वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना सुमित ढेकले विकेट कीपरला पुढे बोलवले, दबाव आहे गणेश देठेवर, 2 षटकारांचा, हवे बरोबर बॉलला पाठवलं डाऊन दी ग्राउंड 6 धावांसाठी, एक लॉंग ऑन एक एक्स्ट्रा कव्हर, 2 षटकार आलेत, 4 बॉल 10 रन। नागेंद्र अतिशेंद्र बॉल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे, आणखीन एक मोठा षटकार, 6 धावा सलग 3 बॉलवर, 3 षटकारांची आतिषबाजी नागेंद्र। आपण पाहतो या खेळाडूला आदरणीय प्रतीकजी पिसेकर साहेबांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल। नेक्स्ट मॅच नवी मुंबई मॅग्निफिशंट या संघाच्या संघनायकाने मात्र येऊन थांबायचंय, टॉस आपला केला जाईल, जाऊया मॅच कडे। बॉलची मागणी इथे केली जाते, लवकरात लवकर बॉलची पूर्तता करायची, 3 बॉल मध्ये 18 आलेत, आता या मॅच मध्ये रन करायचे, सामना जिंकण्यासाठी फक्त 4। नागेंद्रच्या बॅट मधून षटकार आले 3, सलग 3 षटकारांची बरसात, हवेच्या प्रभाव बरोबर ठोकलेले षटकार, आणि जो ऍडव्हान्टेज मी पहिल्या बॉलवर सांगितला त्याचा फायदा पूर्णपणे उचललाय, म्हणून फडकणारे झेंडे पाहायचे असतात। बॅटची कडा घेतलीय, गलीमध्ये बॉल निघतोय, 1 रन पूर्ण होते, दुसरा रनचा प्रयत्न इथे केला जाईल का, नागेंद्र नॉन स्ट्रायकिंग एंडला गेलाय, सामना अजूनही चुरशीचा, बॉल शिल्लक आहेत आता मैदानामध्ये 2 बॉलमध्ये रन करायचे 3, 2 बॉल 3 रन, कोण जिंकेल हा सामना, सुपर ओव्हर होईल का हे पाहायचंय। 2 बॉल 3 रन, व्हॉट अ मॅच, आव्हान दोन्ही संघाचं अजूनही कायम, परंतु हे 2 बॉल सांगतील मॅग्निफिसंट नवी मुंबईच्या विरुद्ध कुठला संघ खेळेल आणि कुठला संघ परतीचा प्रवास करेल। बॉल शिल्लक आहे 2 बॉल मध्ये रन करायचे 3, कडक मॅच आपल्या समोर संध्याकाळच्या सत्रामध्ये, हृदयाची धडधड वाढवणारी ही लढत तुमच्या समोर, अंगावर शहारे आणणारा सामना तुमच्या समोर रंगतोय। क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय, त्याचं कारण हा सामना चुरशीचा रंगत असताना। बॉल शिल्लक आहेत आता 2 बॉल मध्ये रन करायचे 3, व्हॉट अ मॅच, सुपर ओव्हर इथे होईल का, गणेश देठे तयार, यावेळेला बीट केलंय फलंदाजाला नॉन स्ट्रायकिंग एंडला, स्वतः विकेट कीपर धावत सुटलाय, फलंदाज बाद अजूनही या सामन्यामध्ये ट्विस्ट आहे, शेवटचा बॉल शिल्लक, शेवटच्या बॉलवर रन करायचे सामना जिंकण्यासाठी 3। मयूर पिसेकर प्रतीक पिसेकर भावांची ही जोडी, लय
शेवटचा एक बॉल तीन रनची आवश्यकता नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय गॉटसन किका चिक एका चेंडूमध्ये तीन धावांची गरज असताना जर फलंदाजाने षटकार ठोकला तर या स्पर्धेचे शिल्पकार मयूरदादा पिसेकर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल आणि सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर सुपर ओव्हर ही खेळवली जाईल मॅच जर टाय झाली तर एक बॉल आणि तीन रनची आवश्यकता झुकायचं कधी आणि झोकवायचं कधी हे वेळेत लक्षात आलं पाहिजे ज्यावेळेला तुम्ही क्रिकेट खेळता पहिल्या तीन बॉलवर तीन षटकार आले तीन बॉलमध्ये चार करायच्या होत्या त्या अजून झालेल्या नाहीयेत कधी सामना इथे झुकतोय कधी सामना जातोय पुण्याच्या दिशेने बँड्रा वर्सेस पुणा अशी लढत आपल्या समोर रंगत असताना फिरोज इलेव्हन ओम साहेब बँड्रा वर्सेस निलेश दादा भिंतळे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे कोण जिंकेल ही मॅच सामना जर बरोबर इथे सुटला तर मात्र सुपर ओव्हर खेळवली जाईल परंतु हा सामना जर आवडला असेल तर दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये पैसा वसूल लढत तुमच्या समोर रंगत असताना शेवटचा एक बॉल रन करायचे तीन सामना जर बरोबर सुटला तर सुपर ओव्हर टाय साठी दोन फलंदाज तयार यावेळेला बॉल हवेत आहे क्षेत्ररक्षक नाहीये एक रन पूर्ण दुसऱ्या रनचा प्रयत्न दोन रन पूर्ण सामना बरोबरीत मॅच टाय आतापर्यंत तुमच्या समोर तिसऱ्या रनचा प्रयत्न इथे होतोय फलंदाज बाद होईल मॅच टाय स्कोर लेवल आहे दोन्ही संघाकडून आणि आता सुपर ओव्हरचा थरार पहिल्यांदा या स्वर्गीय जगन्नाथ मूर्ती चषकामध्ये तुम्ही अनुभवाल दुसऱ्यांदा सुपर ओव्हर कारण कुणाल सर ज्यावेळेस पहिला सामना झाला होता नगीच उद्घाटन सामना छत्रपती कुळगाव त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी चिखलोलीपाडा हा सामना होता त्यांच्या दरम्यान देखील पहिलीच मॅच सुपर ओव्हर मध्ये झाली होती आणि त्यानंतर छत्रपती सीसी कुळगाव संघाने तो सामना जिंकला होता आणि ही दुसरी सुपर ओव्हर चला लगेच स्पीड अप करा कुणालजी दाते सर